नाही. नमस्कार अजय सर आणि रवींद्र सर, आज आपण इथे आलात तर याचा उद्देश काय होता तुम्ही मला सांगू शकाल का? मॅडम, आजचा जो उद्देश होता, आपल्या भारतातील म्हणजे कॉटन म्हणजे कापूस इंडस्ट्रीजला 50 वर्ष झालेलं आहे, त्याच्यामुळे गोल्डन जुबली नावाचा एक कार्यक्रम आपला अकोला पुण्यनगरीमध्ये आज सादर करण्यात आला. या कार्यक्रमास आम्हाला कॉटन गुरु या संस्थेने आमंत्रित केलं आहे आणि इथं आमचा शेतकरी म्हणून मान सन्मान वगैरे याच्यामध्ये केलेला आहे. शेतकरी आणि FAOचे डायरेक्टर म्हणून इथं बोलावलं आणि जे आम्ही कापसावर शेतकरी म्हणून स्वतः काम करताय त्या कामाचं आज सन्मान चिन्ह देऊन आमचा जो सन्मान केला याबद्दल आम्ही कॉटन गुरु आणि आजच्या आयोजकाचे इथं आम्ही अभिनंदन आणि आभार मानतो. सर, तुम्ही तुमच्या FAOमध्ये काय नवीन करत आहात आत्ताच्या स्टेजला? मॅडम, आम्ही आमच्या FAOमध्ये नवीन म्हटलं तर जास्तीत जास्त सेंद्रिय करण्याचा एक मानस आमचा चालू आहे आणि सेंद्रिय करून होणारा जो कापूस आहे याचे गाठी म्हणजे ना जे शेतकऱ्यांना एक कलंक लागलेला आहे, पिकवता येतं पण विकता येत नाही, यांना कुठंतरी बगल देत आम्ही ते बेल्स तयार करून विकून राहिलेला आहोत. ओके सर, आपलं काय मत आहे आपण काय याचा उद्देश आज की म्हणजे महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातले बरेचसे जिनर इथं आले, उपस्थित झाले, यात नवीन काही आपल्याला आपण ज्या भागामध्ये काम करतोय, एक ग्रामीण भाग आहे, आदिवासी विभाग आहे, चंद्रपूर जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणून मानला जातो, पण नवीन काहीतरी करता येईल का? आमची FAO आहे, FAO मार्फत आमला जे जुडलेले शेतकरी आहेत त्यांना नवीन काहीतरी देता येईल का? त्यामुळे इथं काहीतरी नवीन शिकण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. इथं आल्यानंतर मला असं कळलं की आपण आम्हाला वाटलं की आम्ही FAO स्थापन केली, आम्ही बऱ्याच काही पुढे गेलेलो आहे, पण काही प्रमाणात आम्हाला इथं आल्यानंतर एक आरसा दिसला की आपण काही प्रमाणात बऱ्याच मागं आहो आणि त्यानंतर असं कळलं की इथं आल्यानंतर जे यातून आलेले शेतकरी म्हणजे जिनर्स आहे की आलेले शेतकरी आहे महाराष्ट्रातून, त्याच्याकडून वेगवेगळ्या अनुभव त्यांचे आम्हाला ऐकायला मिळाले. याच्यातून नवीन एक प्रेरणा घेऊन आम्ही शेतकऱ्यांसोबत नवीन काहीतरी करता येईल. जसं आमच्या मित्रांनी सांगितलं की बेल्स करतो सोबत, आम्ही ऑर्गॅनिक कापूसमध्ये कसं वाढता येईल, आम्ही ऑर्गॅनिकमध्ये काम करतो, आम्ही वेगवेगळ्या पिकामध्ये ऑर्गॅनिकचा प्रॅक्टिस करतो आहे, पण बेल्ससुद्धा कापूसामध्येसुद्धा आपण कसं करता येईल आपल्याला ऑर्गॅनिक, आणि हा एक ऑर्गॅनिक कापूस लोकांना कसं देता येईल असा आम्ही प्रयत्न करतो. ओके, आणि सर आपली कॉटन गुरुबद्दल काय अपेक्षा आहे की कसं मार्ग काय केलं पाहिजे अजून कंपनीने तुमच्यासाठी? कॉटन गुरुचं धन्यवाद मानतो की यासाठी की कॉटन गुरुने आम्हाला आम्ही वेगवेगळ्या पिकांना ऑर्गॅनिकमध्ये आणलो आहे, पण तुम्ही कापसालासुद्धा कॉटनमध्ये आणण्यासाठी कॉटन गुरुचा मोठा हात आहे. त्यांनी आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही कॉटन गुरुला कापसालासुद्धा आम्ही ऑर्गॅनिकमध्ये आणलं आहे आणि कापसावर मी ऑर्गॅनिक प्रॅक्टिस करतो आहे. त्याचा आम्हाला एक सकारात्मक फायदा पण होत आहे, आता त्याचा एक आम्हाला अनुभव पण येत आहे आणि कॉटन गुरुनी आम्हाला वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळ्या अवस्थेमध्ये पिकाच्या अवस्थेमध्ये आम्हाला मार्गदर्शन केलं. विक्री व्यवस्थापन कसं करायचं, म्हणजे जिनर्सची ब्रोकरशी किंवा मार्केटची लिंकेज कशी करायची हे आम्हाला त्यांनी अनुभव सांगितले आणि आम्हाला लिंकेज करून दिले, त्याचा आम्हाला आमच्या याच्यामध्ये फायदा होत आहे. ओके, धन्यवाद सर.